हेलो फ्रेंड्स, आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला फॉर्म अ क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो। जर क्वाड्रेटिक इक्वेशन ची रूट्स दिली असती तर त्यावरून क्वाड्रेटिक इक्वेशन कशा पद्धतीने फॉर्म करायचं याचे एक्झाम्पल सोडून दाखवणार आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी दोन रूट्स त्याची दिली आहेत त्या आहे 2 - √5 आणि 2 + √5। अशा रूपातील ही रूट्स त्याची दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे कंजुगेट पेअर आहे एकमेकींच्या, त्यांना आपण अनुबद्ध जोडी असं म्हणतो। मग कुठल्याही क्वाड्रेटिक इक्वेशनची जर रूट्स दिलेली असतील तर ते क्वाड्रेटिक इक्वेशन आपण कशा पद्धतीने तयार करतो, तर त्या क्वाड्रेटिक इक्वेशनची जी रूट्स आहेत त्याची सम आणि त्यांचा प्रोडक्ट या दोन गोष्टी आपण अगोदर माहिती करून घेतो। तेच करणार आपण या ठिकाणी, ही जी दोन रूट्स आहेत यांची सम आणि त्यांचा प्रोडक्ट आपण सुरुवातीला माहिती करून घेऊया। आणि तो माहिती करून घेण्यासाठी या ठिकाणी सुरुवातीला ही दोन रूट्स आहेत, ही अल्फा एक रूट आहे ते अल्फा म्हणायचं आणि जे दुसरं रूट आहे ते बीटा म्हणायचं। अशा पद्धतीने आपण अल्फा घेतले 2 - √5 आणि बीटा घेतले 2 + √5। आता यांची सुरुवातीला आपण काढणार आहे ऍडिशन, अल्फा प्लस बीटा। आता अल्फा प्लस बीटा ऍडिशन करत असताना 2 - √5 + 2 + √5 यांच्या ऍडिशन मध्ये पहा -√5 + √5 आपण या ठिकाणी त्यांची बेरीज शून्य येणार आहे। 2 + 2 = 4 अशा पद्धतीनं अल्फा प्लस बीटा ची किंमत आपण 4 येते काढू शकतो। याच्यानंतर याच्यातला जो महत्वाचा भाग आहे तो अल्फा इंटू बीटा, हा जो प्रोडक्ट आहे अल्फा आहे 2 - √5 आणि बीटा आहे 2 + √5 यांचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा हे मात्र या ठिकाणी नीट लक्षात तुम्हाला घ्यायचे। तर पहा आपण अशा दोन बायनोमियलचा प्रोडक्ट पाहिलाय ज्या दोन्ही टर्म्स दोन्ही ती सेम, फक्त एक प्लस आणि एक मायनस असेल। म्हणजे थोडक्यात आपल्याला ही जी प्रोडक्ट करण्याची एक आयडेंटिटी आहे अल्फा प्लस सॉरी ए प्लस बी आणि ए मायनस बी यांचा प्रोडक्ट आपण a² - b² अशा रूपात घेत असतो आणि त्याच पद्धतीने यांचा प्रोडक्ट आपण करणार आहे 2 + √5 आणि 2 - √5 यांचा प्रोडक्ट घ्यायचा 2² - √5² आणि अशा पद्धतीने 2² - √5² 5 आणि यांची सबट्रॅक्शन -1 ही आपल्याला मिळाली अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू। अल्फा प्लस बीटा 4 आणि अल्फा इंटू बीटा मिळाले -1 आणि आता याच्यानंतर आपण ते क्वाड्रेटिक इक्वेशन मिळवू शकतो ज्याची ही दोन रूट्स आहेत। तर त्यासाठी मी या ठिकाणी लिहितो देअरफोर द क्वाड्रेटिक इक्वेशन इज, आपल्याला जे क्वाड्रेटिक इक्वेशन मिळवायचं आहे ते अशा पद्धतीचं असतं बघा, x² - α + β x + α (β) = 0 हा त्याचा फॉर्म्युला आहे। कुठलाही क्वाड्रेटिक इक्वेशन आपण या फॉर्म्युलेनुसार तयार करतो। जर आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा माहिती असेल तर अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ दी रूट्स आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ दी रूट्स, या दोन गोष्टी जर माहिती असतील तर या फॉर्म्युलाचा वापर करून आपण क्वाड्रेटिक इक्वेशन मिळवत असतो। आता याच्यामध्ये आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या ज्या किमती आहेत त्या टाकूया। देअरफोर x² - α + β ची व्हॅल्यू आपण काढलेली ती आहे 4, x - α × β ची व्हॅल्यू आहे -1 जे आपण ब्रॅकेट मध्ये लिहितो या ठिकाणी प्लस असतो। किमती टाकल्या बघा x² - α + β ची व्हॅल्यू 4, x + α × β ची किंमत आहे -1 याच्यामध्ये लिहिलेली = 0। देअरफोर x² आहे असे -4x पुन्हा +(-1) = 0। हे ते क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ज्याची ही दोन रूट्स आपल्याला दिलेली आहे। तर या आणि अशा पद्धतीचे जर गणिताचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर माझं जे चॅनल आहे गणिताची दुनिया नावाचं, या चॅनलला तुम्हाला भेट द्यायची आहे। चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस मी एखादं व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा।
तुम्हाला ज्या काही कमेंट्स करायचे आहेत, तुम्हाला जे या व्हिडिओ बद्दल वाटतं ते कमेंट्स बॉक्स मध्ये तुमच्या नोंदवा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.